नमस्कार, मी आचल लोखंडे। महाराष्ट्र टीव्ही 24 मराठी बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बघूया काही महत्त्वपूर्ण घडामोडी। धारणी तालुक्यातील जांभू येथे 8 महिने गरोदर असलेल्या महिलेचा उपचारादरम्यान तडफडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 26 रोजी रात्री हरिसाल PSC मध्ये घडली। महिलेला पोटाच्या वेदना जाणवू लागल्याने ती चालत चालत या उपकेंद्रामध्ये गेली। येथील उपस्थित डॉक्टर आणि सिस्टर गावंडे यांनी या महिलेला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला, परंतु या मातेला आरोग्य विभागाची 108 क्रमांकाची गाडी न मिळाल्याने आणि या महिलेला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे धारणी ते हरिसाल या दोन गावांच्या मध्येच रस्त्यात या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या महिलेला योग्य वेळी उपचार मिळाले असते तर कदाचित या महिलेचा प्राण वाचला असता। आरोग्य विभागाचा गलथान कारभार मेळघाटात झालेला आहे, याची दखल वरिष्ठ स्तरावरून आरोग्यमंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केलेली आहे। या महिलेच्या दुःखद निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे। मी डॉक्टर सरदार, मानसिक वैद्यकीय अधिकारी, प्रा केंद्र हरिसाल। मी सर्व मेळघाटातील जनतेला आवाहन करतो की प्रत्येकाने कोरोनाचा धोका ओळखून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, कारण आरोग्य यंत्रणा ही प्रत्येकाच्या दारी जाऊन सेवा देत आहे, तरी त्या सेवेचा प्रत्येकाने वापर करून घ्यावा आणि कोरोनाला न घाबरता, कोरोना आजाराला तर वेळीच उपचार केला तर 100% कोरोना बरा होतो, परंतु जर आपण लपून ठेवला तर तो आजार बळावतो आणि शेवटी जीवितहानी होते। आणि अशाचमुळे एक आमच्या प्राय केंद्रातील गरोदर मातेचा मृत्यू झाला। आणि आपण असंच जर कोरोनाकडे दुर्लक्ष केलं तर मृत्यूमध्ये आणखीन वाढ होऊ शकते, म्हणून कोरोनाला कृपा करून घाबरू नका, कोरोनाचा सामना करा आणि वेळेवर औषध उपचार करा, एवढेच मी सर्व जनतेला शेवटी आवाहन करतो। चिखलदरा तालुक्यातील टेंभूरचोड आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या आकी येथील युवकाचा मोटरसायकलने घरी जात असताना रस्त्यात अपघात झाल्याने त्याला या आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले होते, मात्र या उपकेंद्रात कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने येथील वैद्यकीय अधीक्षक श्री डॉक्टर चंदन पिंपळकर यांनी त्याला पुढील उपचारासाठी अचलपूर ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्याचा सल्ला दिला। गजा सुखलाल मावसकर वय वर्ष 28 या युवकाला डोक्याला जबर मार लागल्यामुळे रक्तस्त्राव सुरू असल्या कारणाने त्वरित उपचार करणे गरजेचे होते, मात्र 108 क्रमांकाची गाडी अवेलेबल नसल्यामुळे या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेने आरोग्य सुविधेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। आपल्या टेंभूरचोंडा अंतर्गत 32,152 लोकसंख्या असून 12 उपकेंद्र आहेत। 12 उपकेंद्र अंतर्गत सध्या तरी 7 पॉझिटिव्ह कोरोना पेशंट आहेत, सगळ्यांना कंटॅमिनेटेड केलेलं आहे आणि सध्या त्यांच्यावर उपचारसुद्धा चालू आहे। आता काल रात्रीची जी घटना झालेली आहे त्या घटनेबद्दल थोडक्यात सविस्तर सांगतो तुम्हाला की काल रात्रीची जी घटना झालेली आहे त्यात आपल्याकडे 108 नसल्यामुळे थोडासा पेशंटला विलंब झाला होता, तरी आपण 102 अरेंज करून त्यांना आपण समोर फर्दर रेफर केलं। आपल्याजवळ 108 नसल्यामुळे आपण त्यांना सांगितलं होतं की आपल्या स्वतःची जी त्यांनी गाडी आणली होती त्या गाडीतच त्यांना न्या म्हणून, परंतु गाडी तांत्रिक बिघाड असल्यामुळे आपण आपल्या 102 जी गाडी आहे ती त्यांना प्रोव्हाइड केली। दुर्दैवाने त्या इसमाचा मृत्यू झाला, तसेच इथे जो इसम होता आला होता त्याचंसुद्धा म्हणजे त्याचंच कानातून रक्त निघत होतं आणि इथे कंडिशन थोडीशी त्याची खराबच होती। आता आपण त्यांच्या नातेवाईकाला समजावून सांगितलं होतं की आपल्याजवळ 108 नसल्यामुळे आणि 108 येण्यास खूप वेळ लागत असल्यामुळे आपण जी गाडी आणलेली आहे ती आज गाडीत त्यांना आपण रेफर करणार होतो, परंतु तांत्रिक बिघाड असल्यामुळे आपण त्यांना आपल्या 102 रेफर करतो। यानंतर अशा तांत्रिक घटना किंवा अशा घटना होऊ नये यासाठी सर्व मान्यवरांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी टेंभूरचोंडा येथे कृपया 108 अरेंजमेंट करावी किंवा 108 सेंटर बनवावं। मैं सरपंच ग्राम जाबलीहार तालुका चिखलदरा जिला अमरावती से। तो जैसा जो टेंभूरचोंडा PSC अंतर्गत जो भी उपकेंद्र आता है उसमें कुछ सुविधाएं नहीं हो रहा है आदिवासी विभाग में, तो मेरा ये कहना है समझो डॉक्टर जो भी PSC TMO ये कि भाई हमारे यहाँ पर जो भी उपकेंद्र में सुविधा मिले
ये सुविधा के अनुसार हमारा जो बाकी के एरिया में जो भी हमारा बाल मृत्यु हो रहा है, जो भी हमारा एक्सीडेंट मृत्यु हो रहा है, इसके लिए हमको आवश्यकता है 108 की, तो 108 हमारा जो एरिया में है नहीं। तो मैं ऐसा विनती करता है कि हमारा क्षेत्र में 108 गाड़ी मिले और हमारा जो लोगों का सुविधा हो और हमारा बाल मृत्यु जो भी होता है वो माता मूर्ति हो तो लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतरस्ता करून देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना लोणार तालुक्याच्या वतीने निवेदनाद्वारे तालुकाध्यक्ष सहदेव लाड, उपाध्यक्ष अनिल मोरे, तालुका सचिव अनिल लांडगे यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री बुलढाणा यांच्याकडे केली आहे। शेतकऱ्यांना जर खऱ्या अर्थाने समृद्ध बनवायचे असेल तर शेतरस्त्याचा प्रश्न प्रथमता मार्गी लावावा। लोणार तालुक्यातील कित्येक शेतकऱ्यांचे आतापर्यंत शेतरस्ते अभावी शेतमाल पाण्यात भिजून खराब झाले आणि कित्येकाचे माल पुराच्या पाण्याने वाहून गेले, तसेच काही शेतकऱ्यांचे मृत्यू सुद्धा झाले आहे। येत्या खरीप हंगामाच्या आत लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतरस्ता करून देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना लोणार तालुक्याच्या वतीने निवेदनाद्वारे तालुका अध्यक्ष सहदेव लाड, उपाध्यक्ष अनिल मोरे, तालुका सचिव अनिल लांडगे यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी व पालकमंत्री बुलढाणा यांच्याकडे केली आहे। शेतरस्त्याचा प्रश्न निकाली न काढल्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांना चिखलात आणण्याचा व आंदोलनाचा इशारा यावेळी लोणार तालुका अध्यक्ष सहदेव लाड यांनी दिला आहे। भारत हा कृषी प्रधान देश आहे, परंतु ज्या भारत देशाला जगपातळीवर कृषी प्रधान ज्या शेतकऱ्यांनी बनवलं त्या शेतकऱ्यांकडे या कृषी प्रधान देशामध्ये अक्षरशः शासनाचे व प्रशासनाचे अगदी दुर्लक्ष आहे। भारत देश हा कृषी प्रधान फक्त जगपातळीवर कागदावरच राहिलेला आहे। शेतकऱ्यांना या भारत देशामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा या ठिकाणी मिळत नाही, ते केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो। कारण शेतकऱ्यांना शेतीसाठी महत्त्वाचा समजला जाणारा जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शेतरस्ता। शेतरस्ताच्या प्रश्नामुळे या ठिकाणी शेतकरी खूप त्रस्त आहेत। आमच्या लोणार तालुक्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी शेतकऱ्यांना तर अशी अवस्था आहे की शेतकऱ्यांना अगदी पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा अगदी कंबरा इतक्याला पाण्यातून, गळ्या इतक्याला पाण्यातून शेतात त्या ठिकाणी जावं लागतं। रात्रीच्या वेळेस एखाद्या वेळेस जर पाऊस आला तर शेतकऱ्यांना अक्षरशः शेतामध्ये उपाशी राहून रात्र काढावी लागते। या सगळ्या गोष्टी प्रशासनाला या ठिकाणी दिसतात। कित्येक शेतकरी आत्तापर्यंत पाण्यामध्ये वाहून या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे, परंतु या सरकारला व प्रशासनाला त्याचं काही एक देणं घेणं नाही। सरकार प्रशासन फक्त एकच सांगतं की शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रगतशील शेतकरी करा, भाजीपाला घ्या किंवा फळबाग लागवड करा। अरे पण त्यांना हे कसं कळत नाही की शेतकऱ्यांना जर शेतात जाण्यासाठी रस्ताच नसत तर त्यांनी पिकवलेलं फळ असतील किंवा भाजीपाला असतील याची वाहतूक ते कशी करतील? तरी आज आम्ही या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनाच्या मार्फत शेतकऱ्यांच्या ज्या काही व्यथा असतील यापूर्वीसुद्धा आम्ही मांडलेले आहे, वेळोवेळी आम्ही आंदोलनसुद्धा केले, पाठपुरावेसुद्धा केले, परंतु आत्तापर्यंत शासनाने किंवा प्रशासनाने याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। त्यामुळे आता आम्ही परत आज या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा निवेदनाच्या माध्यमातून मांडलेले आहे व त्यांच्याकडे लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतरस्ता करून देण्याची या ठिकाणी मागणी केलेली आहे। जर या निवेदनाची दखल घेऊन येत्या खरीप हंगामाच्या आत जर राज्य सरकार, केंद्र सरकार इथे रस्ता आम्हाला कोणी देऊ, आम्हाला त्याच्यावर काही देणं घेणं नाही। फक्त आम्हा शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता पाहिजे। येत्या खरीप हंगामाच्या आत जर शासनाने व प्रशासनाने आम्हाला शेतरस्त्याचा प्रश्न आमचा मार्गी लावला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी शेतरस्त्याच्या मुद्द्यावर ज्या अधिकाऱ्यांमुळं आम्हाला अक्षरशः चिखल तुडत जावं लागतं किंवा पाण्यातून जावं लागतं त्या अधिकाऱ्यांना आम्ही चिखलात व पाण्यात वाढल्याशिवाय राहणार नाही, हे मी या ठिकाणी सांगतो। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जनजीवनासाठी धोक्याचा विषय झाला आहे। गंभीर परिस्थितीत अमरावती मनपा प्रशासन आणि जनतेने निवडून दिलेले नगरसेवक कमालीचे सुस्त अवस्थेत असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे, तर दुसरीकडे मनपा एकही नगरसेवक नसलेली राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि महानगर अध्यक्ष संतोष बद्रे यांच्या नेतृत्वात जनतेसाठी रस्त्यावर असल्याची दिसून येत आहे। तर दुसरीकडे मनपा तर एकही नगरसेवक नसलेली राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि महानगर अध्यक्ष संतोष बद्रे यांच्या नेतृत्वात जनतेसाठी रस्त्यावर असल्याचे दिसून येत आहे। मनसेचे बडनेरा मतदारसंघाचे शहर अध्यक्ष गौरव बांते यांचा माझा प्रभाग माझी जबाबदारी अंतर्गत प्रभाग 21 जुनी वस्ती बडनेरामध्ये सर्व मनसेच्या टीमच्या वतीने सॅनिटायझर फवारणीची मोहीम धडक्यात राबविण्यात येत आहे।
प्रभागातील प्रत्येक घरी चौकात दुकानात फवारणीची एक फेरी झाल्यानंतर आता जिथे कोरोना रुग्ण आढळतात त्याच संपूर्ण घर सॅनिटाईज शहर अध्यक्ष गौरव बांते करून देत असल्याने नागरिकांना एक समाधान आणि दिलासा मिळत आहे. त्याचप्रमाणे प्रभागातील महावितरण कार्यालय, वडनेरा, पोलीस स्टेशन, लहान मुलांचे खेळण्याचे उद्यान, विविध धार्मिक स्थळ, विशेषतः हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला सर्व हनुमान मंदिरात केलेली सॅनिटायझर फवारणीमुळे मनसेच्या सर्व टीमचे अभिनंदन. पोलीस निरीक्षक वंजारी, महावितरणची शाखा अभियंता कडू आणि सर्वच नागरिकांच्या वतीने केले जात आहे. अलीकडल्या काळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण जनजीवन हे भयभीत झालेलं आहे आणि अशा काळात खऱ्या अर्थानं लोकांना एक दिलासा देण्याची गरज आहे. लोकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची गरज आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं वेळोवेळी या अमरावती महानगरात समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. अनेक ठिकाणी सॅनिटायझर फवारा मारण्यात आला आणि त्याच अनुषंगाने हा जो कोरोनाचा आता दुसरा स्ट्रेन सुरू झाला हा अतिशय भयंकर आहे. लोकांनी प्रत्येकाने आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणूनच एक छोटासा उपक्रम म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिथे जिथे कोरोना रुग्ण आढळत आहे त्या त्या ठिकाणी त्या त्या रुग्णाचं संपूर्ण घर हे आम्ही सॅनिटाईज करून देत आहे आणि संपूर्ण घरच नाही तर त्या आजूबाजूचा परिसर असो जिथून जिथून येत्या काही काळात अनेक ठिकाणाहून तक्रारी म्हणजे सूचना येत आहेत की या ठिकाणी रुग्ण आढळला त्या ठिकाणी म्हणून सॅनिटाईज करण्याचं हे काम सुरू आहे. आणि आज महावितरणचं कार्यालय चंद्रनगर येथे आहे. इथे सुद्धा काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले म्हणून आम्ही महावितरणचं कार्यालय सुद्धा सॅनिटाईज केलं आहे आणि त्याचप्रमाणे चंद्रनगर येथील लहान मुलांना खेळण्याचं बगीचासुद्धा एक हे उद्यान आहे हे सुद्धा सॅनिटाईज केलं आहे आणि पोलीस स्टेशनसुद्धा आम्ही सॅनिटाईज करणार आहोत. हा सॅनिटायझर करण्याचा उपक्रम हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सुरू राहील. आमची लोकांना आव्हान आहे की आपल्या आजूबाजूला कुठेही जर कोरोना रुग्ण आढळला तर आमच्याशी संपर्क करा. आम्ही सॅनिटायझर फवारणी आपणास करून देऊ आणि कृपया आपण आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र TV 24 करिता राजेंद्र वाटाणे, अमरावती. मराठी बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार.